मोटार घेणाऱ्यांना उत्तम संधी. आमच्याकडे सर्वांना परवडतील अशा स्वस्त किमतीच्या मोटारी विकायच्या आहेत. प्रत्यक्ष पाहून खात्री करा. जाफर जावजी लिलाववाले, पुणे लष्कर. वर्तमानपत्रात आलेली ही जाहिरात पाहिल्यावर मोटार घेण्याच्या माझ्या इच्छेने उचल खाल्ली. खिशात 500 रुपयांच्या नोटा ठेवून मी गुंड्या भाऊकडे गेलो. त्याला ती जाहिरात दाखवली. किती पैसे खर्च करायला तू तयार आहेस, त्यानं मला विचारलं. हे बघ, 500 रुपयांच्या नोटांचं पुडकं त्याच्या पुढं टाकून मी म्हणलं, 500 रुपये. नोटा मोजून तो हसत म्हणाला, अरे हल्लीच्या चढत्या बाजारात 500 रुपयात सेकंड हँड मोटरसायकलसुद्धा मिळायची नाही, मग गाडी कशी मिळेल? भाऊ, जाहिरातीत स्पष्ट दिलंय ना की सर्वांना परवडतील अशा गाड्या आमच्याकडे आहेत म्हणून. 500ची गाडी नसली तर जाहिरात देणाऱ्याचा कान पकडून विचारीन की तू अशी खोटी जाहिरात का दिलीस. गुंड्या भाऊच्या मोटारीतून आम्ही दोघे जाफर जावजीकडे गेलो. नाना प्रकारचं सामान पटांगणभर पसरलं होतं. 20-25 मोटारी तिथं उभ्या होत्या. आम्हा दोघांना पाहून एक मनुष्य तिथे आला आणि सलाम करून म्हणाला, आपल्याला काय पाहिजे साहेब? आम्हाला मोटार घ्यायची, असं मी आयटीत म्हणलं. असं असं, तो बोलला, आमच्याजवळ अगदी थोड्या वापरलेल्या गाड्या आहेत. एक गाडी तर अशी आहे की मूळ मालकानं ती 9000 कोरी घेतली आणि 5 दिवस वापरल्यावर त्याला अमेरिकेला जायला लागलं. आता ती गाडी 6000 विकून टाकायची. हे पहा जाफर साहेब, इतक्या किमतीची गाडी आम्हाला नको, यापेक्षा स्वस्त किमतीची दाखवा बरं, गुंड्या भाऊ म्हणाला. जाफर शेटनी 2000 किमतीच्या गाड्या दाखवल्या. माझी मागणी त्याहून कमी किमतीच्या वाहनाची आहे असं ऐकल्यावर तो म्हणाला, तर मग साहेब खेळण्याच्या दुकानात जाऊन एखादी किल्लीची मोटारच घ्या, 2-2.5 रुपयांना मिळेल. मी म्हणालो, शेठ अशी मस्करी करू नका, माझ्याजवळ रोख 500 रुपये, तेवढ्यात मिळण्यासारखी गाडी तुमच्याजवळ असली तर सांगा. आता ठीक बोललात साहेब, पहिल्यांदाच असं सांगितलं असतं तर. 2000 किमतीवर किंमत असलेल्या गाड्या तुम्हाला दाखवलंच नसते मी. ते नोकराला म्हणाले, दाऊद मोडतोड विभागात ते जुनं मॉडेल ठेवलंय ते साहेबांना दाखव बरं, 500 देऊन टाकू. दाऊदच्या मागून आम्ही लोखंडाच्या मोडतोड विभागात गेलो. त्यात मोटारीचा एक सांगाडा ठेवला होता. गुंड्या भाऊनं मोटार तपासली. ती बऱ्या स्थितीत होती, परंतु तिच्यात पेटतेल टाकून चालवून पाहिल्याशिवाय ती घेणं वेडेपणाचं झालं असतं. दाऊद म्हणाला, तुम्ही 250 रुपये डिपॉझिट ठेवत असाल तर गाडी चालती करून देऊ, बाकीचे 250 रुपये 4 दिवसांनी द्या आणि मोटारीत बसून घरी जा. आम्हाला सौदा पटला. जाफर शेठच्या मॅनेजरजवळ 250 रुपये भरून आणि 4 दिवसांनी परत येण्याचं कबूल करून आम्ही घरी परतलो. जेवणाच्या वेळी मोटारीची वाच्यता केल्याशिवाय माझ्याच्यानं राहावेना. एकदम मोटारच आणून दाराशी उभी करायची आणि सगळ्यांना चकित करून सोडायचं असा माझा विचार होता. पण एखादी गोष्ट फार वेळ पोटात ठेवण्याचं कसं माझ्या अंगी नव्हतं. मी एकदम बोलून गेलो, उद्या काय जम्मत येणार आहे आपल्याकडे ओळखा बरं. मोरूला वाटलं रेडिओ, राघूला वाटलं टाईपरायटर, तर मैनाला वाटलं विजेचा पंखा. मोटारीपर्यंत कुणाचीच उडी जाईना. शेवटी मीच म्हणालो, उद्या आपली मोटार येणार आहे. सौ म्हणाली, अगो बाई लॉटरीत बक्षीस मिळालं की काय? बक्षीस नाही मिळालं, चांगली विकत घेतली आहे मोटार 500 रुपयांना. कोणत्या रंगाची आहे? साळूनं विचारलं. किती माणसं आत बसू शकतील हो? सौनी विचारलं.
मला चालवता येईल की नाही? राघू, अरे पण ती ठेवायची कुठं? हल्लीच्या दिवसात मोटार ठेवायला जागा तरी कुठं मिळणार आहे? आई म्हणाली. या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीला मी यथाशक्ती उत्तर देत होतो, पण ती ठेवायची कुठं हा आईचा प्रश्न विशेष अडचणीचा वाटला. सध्या रस्त्याच्या कडेला ठेवून द्यावी असं मी सुचवलं. मोटार चालक ठेवणं माझ्या आटोक्याबाहेरचं असल्यामुळे स्वतःच चालक बनणं मला भाग होतं. गुंड्या भाऊकडं जाऊन मोटार चालवण्याचे धडे घ्यायचं मी ठरवलं आणि त्याप्रमाणे त्याच्याकडे जाऊ लागलो त्यानं दिलेला पाठ रात्रीच्या वेळी जागरण करून मी गिरवत होतो. खुर्चीवर बसून आणि हातात काठी धरून मोटारीतलं सुकाणू चाक कसं फिरवायचं याची सवय करत मी रात्रभर बसलो होतो. रात्री 2 वाजता आई जागी झाली. माझ्या माडीचं दार उघडं राहिलं असल्यानं रस्त्यातल्या दिव्याचा अंधुक उजेड आत पसरलेला होता. खुर्चीवर बसून मी हवेत नाना प्रकारचे हातवारे करतोय असं पाहून ती घाबरली. मागून येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवून ती म्हणाली, अप्पा, अरे अप्पा, जागा हो. मी मोटार चालवण्याच्या सुखस्वप्नात इतका गर्क झालो होतो की आपण आपल्या माडीत मोटार चालवण्याची केवळ कवायत करतो हो याचं भानच नाहीसं झालं होतं. रहदारीचा नियम मोडल्याबद्दल पोलीस शिपायाने येऊन आपली मानगुटी पकडली आहे असं मला वाटलं आणि म्हणालो, माफ करा फौजदार साहेब, अहो मी अजून शिकतोय. अरे देवा, याला वायू झाला की काय? सुनबाई, अगं ए सुनबाई, उठ लवकर, घाबऱ्या घाबऱ्या आई म्हणाली. तिची सुनबाई जागी झाली. तिनं मोरूला हाक मारली आणि तेवढ्यात मी नीट शुद्धीवर आलो. मोटार चालवण्याची कवायत करत होतो असं मी सांगितल्यावर सगळेजण एक होऊन मला हसले. 4-5 दिवसात आमची मोटार दुरुस्त झाली. राहिलेले 250 रुपये देऊन टाकले आणि मोटार घरी पोचवण्यासाठी दाऊदला बरोबर घेतलं. घरापाशी आमच्या कुटुंबातली सर्व माणसं, आमचे शेजारी आणि घरमालक असे सर्वजण मोटारीचं स्वागत करायला उभे राहिले होते. सगळ्यांना मोटार बघून आनंद होईल अशा कल्पनेनं मी त्यांच्याकडे हसत मुखाने पाहिलं. पण माझ्या कुटुंबातल्या माणसांच्या तोंडावर निराशेचं आणि इतरांच्या तोंडावर उपहासाचं प्रतिबिंब दिसत होतं. आता उगीच नावं ठेवत नका बसू मोटारीला. कुठून तरी गावात एका ठिकाणाहून दुसरीकडे पोचलं म्हणजे झालं. चला आता कुणीतरी तिघ बसा मोटारीत, मंडईभोवती एक चक्कर मारून परत येऊ, मग दुसरा तिघांना घेऊन जाईन, मी आयटीनं म्हणालो. साळू आणि सऊ मागल्या बैठकीवर जाऊन बसल्या आणि मोरू पुढं बसला. चालकस्थानी अर्थातच मी होतो. तुळशीबागेपाशी थांबा बरं का गाडी, आपण दर्शन घेऊन येऊ, सऊ म्हणाली. गाडी चालू करण्याकरता आवश्यक असणारं सर्व तंत्र मी काळजीपूर्वक पाळलं, पण गाडी काही सुरू होईना म्हणून मोरूला हँडल मारायला सांगितलं. कितीतरी वेळ तो हँडल गरगर गरगर फिरवत होता, पण इंजिन काही चालू होईना. हँडल मारून मारून घामाघूम झालेल्या मोरूला आई म्हणाली, मोरू किल्ली फार फिरवू नकोस रे, साळूला किल्लीची मोटार आणली होती, तिने जास्त किल्ली दिल्यामुळं तिची स्प्रिंग तुटून गेली, तशी याही मोटारीची स्प्रिंग तुटेल फार किल्ली दिलीस तर. मी बटन फिरवलं आणि इंजिन चालू होऊन हीव भरल्यासारखी गाडी थडथडू लागली. मोरू आत येऊन बसला. तेवढ्यात मोटारीचं हीव बरं झालं आणि ती मख्खपणे उभी राहिली. पुन्हा एकदा सर्व तंत्र पार पाडलं आणि मोरू हँडल फिरवत असतानाच गाडी चालू झाली. तो हँडल सोडून तसाच बाजूला झाला म्हणून बरं झालं, नाहीतर अपघातच व्हायचा. आमच्या मोटारीतून चिरचिर, खुळखुळ आणि फाटफूट
असे तीन प्रकारचे आवाज निघत असल्यानं पादचारी लोक घाबरून आम्हाला वाट देत होते. ऑफिसात यापुढं मोटारनं जाण्याचा उपक्रम मी सुरू केला. गाडी चालू करताना मुलांपैकी दोघे मागून ढकलत असत आणि ऑफिसातून परत येताना तिथला शिपाई ढकलत असे. त्याचं घर वाटेत असल्यानं गाडी ढकलून इंजिन फुरफुर करू लागताच तो उडी मारून आत बसे आणि त्याच्या घराजवळ मी वेग कमी करत असे. जोग साहेबांनी मोटार ठेवली आहे हे कळल्यापासून ऑफिसात माझी प्रतिष्ठा वाढली. बरोबरीचे अधिकारीही माझ्याविषयी आदर दाखवू लागले. परत जाताना मला न्याल का अशी विनंती वारंवार होऊ लागली. पण एकदा आमच्या मोटारीत बसलेल्या मनुष्यानं पुन्हा बसण्यासाठी चुकूनही कधी विनंती केली नाही. एके दिवशी आमचे अधिकारी सदाशिव अय्यर माझ्या मोटारीतून ऑफिसात जाण्यासाठी माझ्याकडे आले. त्या दिवशी दिल्लीहून एक बडे अधिकारी तपासणीसाठी यायचा असल्यानं आम्हाला जरा लवकरच ऑफिसात पोचणं आवश्यक होतं. दोन कारकूनही आम्हाला घेऊन जाता का अशी विनंती करू लागले. तेव्हा त्यांनाही बरोबर घेतलं. मोठ्या अभिमानानं तीन सहकाऱ्यांना घेऊन ऑफिसकडे निघालो. कंपाऊंडात शिरलो पण गाडी थांबे ना. आत्तापर्यंत निघताना ती हटवादीपणा करत होती. आपण आज थांबण्याचा सुद्धा ती मनावर घेईना. काही केल्या इंजिन बंद होईना. बेफाम घोड्यासारखी ती अगदी स्वैर बनली होती. अय्यर आणि दोन कारकून मात्र संतापले. आहो गाडी थांबवा की आमची हाऊस पूर्ण झाली ते ओरडून म्हणाले. अहो बाबांनो गाडी थांबवायचा मी आटोकाट प्रयत्न करतोय पण ती थांबतच नाहीये मी ओरडून उत्तर दिलं. अर्धा पाऊण तास झाला. जोग अशा प्रदक्षिणा का घालतायत याचा उलगडा न झाल्यामुळं ऑफिसच्या नोकरांची आणि इतर बघ्या लोकांची ही गर्दी पोर्चमध्ये जमली. गाडी चालवून चालवून तिच्यातलं पेट्रोल संपलं की ती आपोआप बंद पडेल असा मला विश्वास होता. दिल्लीच्या त्या लष्करी अधिकाऱ्यांची भव्य गाडी आमच्या ऑफिसच्या फाटकात शिरत असताना माझी मोटार प्रदक्षिणा घालत तिच्या मागोमाग आली आणि तिच्या पृष्ठभागावर तिने एडक्यासारखी धडक दिली. ती गाडी भक्कम आणि लष्करी उपयोगाच्या बांधणीची असल्यानं तिचा मागचा भाग थोडासा मोडण्यापेक्षा तिची अधिक नुकसानी झाली नाही. माझ्या मोटारीचं मात्र नाक चांगलंच सडकलं. पण किंचित कमी वेगात असलेल्या वाहनावरती आदळल्यानं तिला मोठा धक्का बसला नाही. फक्त माझं कपाळ सुकाणू चक्रावर आपटून टेंगुळालं. अय्यर साहेबांचा चष्मा फुटला आणि मागच्या बैठकीवर बसलेल्या दोघा कारकुनांच्या हिरड्या सुजल्या. आता मोटारीवर माझ्याशिवाय कुणाचंही प्रेम उरलं नव्हतं. आईला देवदर्शनाकरता तुळशीबागेकडे घेऊन गेलो. मोटार काही केल्या थांबेना म्हणून देवळाभोवती प्रदक्षिणा घालत राहिलो. आई म्हणाली, अरे बाबा देवाच्या गाभाऱ्याला पायांनी प्रदक्षिणा घालायच्या असतात. मोटारीत बसून सबंध देवळाला नसतात घालायच्या. 20 प्रदक्षिणा झाल्यावर तिला भोवळ आली. असल्या खट्याळ वाहनातून पुन्हा न जाण्याचा तिनं निश्चय केला. शेजारणी पाजारणी आमच्या मोटारीकडे पाहून हसतात म्हणून सऊ आणि मुलं यांनाही ती नकोशी वाटत होती. गुंड्या भाऊची तर स्वतःची गाडी होती. तात्पर्य माझ्याशिवाय तिला कुणीही वाली उरला नव्हता. तुम्हाला आमचा चॅनल आवडला असेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि हो, जर तुम्हाला तुमच्या बालपणीचे आणखीन कुठले धडे ऐकायचे असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कॉमेंट करा.